कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे। त्यानंतरही अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत, त्यामुळे धुळे महापालिकेच्या पथकाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे व नियम मोडणाऱ्या 15 जणांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे। धुळे शहर अनलॉक झाल्यावर बाजारात नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे। त्यानंतरही अनेक जण मास्कचा वापर न करता बाजारात फिरताना दिसून येतात, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे व या पथकाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करीत 200 रुपयाचा दंड ठोठावला। महानगरपालिका अतिक्रमण पथक सोबत जोनल अधिकारी पथक व पोलीस अधीक्षक कार्यालयातील टीम शहरात चालू असलेल्या कोविड संदर्भात प्रशासनातर्फे माझे जिल्हाधिकारी साहेब, माझे आयुक्त साहेब यांच्या वारंवार सूचनानुसार शहरातील नागरिक व्यावसायिक यांना प्रबोधन केलेलं आहे व नवनवीन आदेश शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चेहऱ्यावर मास्क, दुकानदारांनी सॅनिटायझर करणे, ग्राहकांमध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये जवळजवळ किमान 6 फुटाचं अंतर ठेवणे व शहरामध्ये इतरत्र सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या बाबी सांगण्यात आल्या असतानाही शहरात विनाकारण फिरणारे नागरिक, तसेच गर्दी करणारे व दुकानदार जे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, सॅनिटायझर ठेवत नाही व सामाजिक नियमांचं पालन करत न करताना दिसल्याने अधिक्रमण पथकाद्वारे व महानगरपालिका प्रशासनाद्वारे यांच्यावर दंडात्मक कारवाई चालू असून आजपर्यंत अधिक्रमण पथकातर्फे जवळजवळ 2.5 लाखावरती दंड वसूल करण्यात आला असून सुद्धा नागरिक त्याला उचित प्रतिसाद देत नसल्याने आज झाशीराणी पुतळ्याजवळ तरंग एक झूम इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताना त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच एक नागरिक म्हणजे सांगण्यात आलं असताना सुद्धा तोंडावर मास्क न लावताना फिरण्यात आलं, पण त्यांनी पैसे भरण्याचा समर्थता दाखवल्याने त्याला आज गाडीत बसून पोलीस स्टेशनला जमा करण्यात येणार आहे।